सोशल मीडियावर एखाद्या पत्रकाराचे निधन झाले तर लगेच श्रद्धांजली आणि शोकसंदेशांचा पाऊस पडतो, परंतु खरोखरच गरीब आणि गरजू पत्रकाराच्या कुटुंबियांना शोकसंदेशाची नव्हे तर आर्थिक मदतीची तातडीची गरज असते. कोरोनाने ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर यांनी गवई यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीचं आवाहन केलं होतं. या आव्हानाला प्रतिसाद देत एका दिवसांमध्ये 1 लाखाची मदत गवई यांच्या कुटुंबांना मिळवून दिली आहे. आपला एक सहकारी पत्रकार कोरोनाचा बळी ठरला आणि त्याचे कुटुंब निराधार होऊन उघड्यावर पडले. याने व्यथित झालेले ज्येष्ठ पत्रकार अन्याय विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष दिलीप मालवणकर यांनी खासदार पालकमंत्री लोकप्रतिनिधींच्या मदतीची प्रतीक्षा न करता कोडी सहानुभूती नको, सढळ हस्ते मदत करूया असे भावनिक आवाहन समाज माध्यमांवर केले. दिलीप मालवणकर यांनी अशा पद्धतीने यापूर्वीही अनेक गरजूंना मदत मिळवून दिली होती आणि त्यांच्या पारदर्शक व्यवहार सर्वश्रुत असल्याने कोरोना मृत्यूमुखी पडलेल्या पत्रकार सुखानंदन गवई यांच्या कुटुंबियांना मदत करण्यास लगेच सुरुवात झाली आणि अवघ्या 24 तासांमध्ये 1,11,511 रुपये इतकी रक्कम जमा झाली. एखाद्या सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या आवाहनास अवघ्या 24 तासांमध्ये इतका मोठा प्रतिसाद मिळण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असावी. विशेष म्हणजे 10,000 पासून 500 पर्यंत मदत निधी जमा होऊ लागला. जमा झालेली मदत दिलीप मालवणकर आणि त्यांच्या अन्यायविरोधी संघर्ष समितीच्या मोजक्याच सहकाऱ्यांनी दिवंगत पत्रकार सुखानंदन गवई यांच्या पत्नीस जमलेली रोख रक्कम आणि धनादेश सुपूर्त केला. अल्पावधीत एका प्रामाणिक आणि गरजू पत्रकाराची कदर करून मदत निधी मिळवून दिल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर यांचे सर्वत्र कौतुक केलं जात आहे. किरण तेलकोटे, स्टार महाराष्ट्र न्यूज, उल्हासनगर.